इतिहास रच लाया ने काही खास दिना होया ने, इतिहास रच लाया ने काही खास दिना होया ने, मर्यादा नहीं वचने रे विश्वास जप लाया ने। याची अवस्था तर खूपच खराब आहे, आपल्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागणार आहे। तू एक काम कर, ॲम्ब्युलन्सला बोलावून घे लवकर। येस सर। पण मान्य करावं लागेल, किती जबरदस्त प्लॅनिंग केलं। तू सुद्धा घरी जाऊन घरच्यांची काळजी घे, त्यांच्यावर नजर ठेव की काय चाललंय। हा टॉपिक घेऊन, ही गोष्ट घेऊन ते लोक काय काय चर्चा करतायत मी समजू शकतो बेटा। मी जाणतो की तुझ्या मनात यावेळी गुलशन साहेबच्या विरुद्ध बदल्याची आग उसळतेय। एक मोका यशस्वी झाला तर काही हरकत नाही, पुढे आपल्याला मोका मिळणार आहे, आपण सोडणार नाही आहोत। उद्याच ते कायद्याच्या कचाट्यातून सुटतील। साहेबांच्या सुटकेसाठी आपल्याला कायद्याच्या नियमांचा वापर करावा लागेल। जरूर होऊ शकते, शिवाय मुळेच आश्चर्यही वाटणार नाही की एव्हाना त्याची सुटका सुद्धा झाली असेल। एक मिनिट। हॅलो, हां बोला। काय काय बोलताय तुम्ही? ठीक आहे, ओके। काय झालं सुनबाई? मोठे पप्पा, तुमचं बोलणं खरं ठरलं। न्यायालयाकडून गुलशन साईला जामीन मिळालाय। पुन्हा एकदा तो कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकण्यात यशस्वी झालाय। नमस्कार बाबा। हाँ आयुष्यमान भव बेटा, सुखी रहा, कशी आहेस तू? मी ठीक आहे बाबा। आज कसा काय फोन केलात तुम्ही? अग नेहमीच आपल्या राधिका विषयी बोलायचं होतं। ए बघ बेटा, कॉलेजमध्ये पुरीच्या ऍडमिशनचं काम तर होईल, जज साहेब आहेत म्हटल्यावर मुळीच काही अडचण नाही येणार। पण खरी समस्या आहे पुरीच्या राहण्याची। मी बोललो होतो तिला की तुझी हॉस्टेलमध्ये सोय करू आहे आपण, पण मुळी ऐकतच नाही, हट्ट करून बसले की नाही मला हॉस्टेलमध्ये राहायचं नाही बाबा, ताई जवळ राहायचं। हरकत नाही बाबा, तिला जर माझ्याजवळ राहायचं असेल तर राहू दे तिला। हो, मी त्याविषयी जज साहेबांची सुद्धा घेतो बोलून। पद्धत असते बेटी, जो घरातला मुख्य असतो त्यांना विचारायची पद्धत आहे ना। बाबा याविषयी तुम्ही नंतर बोला, आज थोडी घाईत येते कोर्टात जाण्यासाठी, मानसिक स्वतःच नडतायत ना। हो ठाऊक आहे आम्हाला त्याविषयी, शिवाय या सगळ्या गडबडीमुळे आम्हाला याविषयी जज साहेबांशी बोलायला जमत नाही। पण मनाला एका गोष्टीचं समाधान होतंय बेटा, की आता सर्व सुरळीत होणार आहे म्हणून।
म्हणजे तुम्हाला माहिती आहे? अग बेटा, माझं जज साहेबांशी वरच्यावर बोलणं होतच असतं. शिवाय ह्या सगळ्या गोष्टी वर्तमानपत्रातूनही वाचतच असतो. घे, राधिकाशी बोलून घेतो. घे ग. हॅलो, कशी आहेस ती? मी ठीक आहे राधिका, तुझंच बोल, तू कशी आहेस? मी सुद्धा खूप मजेत आहे. मी येते तुझ्याकडे दी, पण ना दी, मला तिथे हॉस्टेलमध्ये नाही राहायचं. कोणास ठाऊ तिथलं वातावरण कसं असावं, माणसं कशी असतील? मला तुझ्यासोबतच राहावंसं वाटतंय दी. राहू शकते ना? हा हा राधिका, तू माझ्यासोबत राहिलीस म्हणजे मला सुद्धा बरं वाटतं. ठीक आहे, मग मी आत्ताच तयारी लागते पटकन, ठीक आहे ना? हा हा बिलकुल. थँक यू दी, बाय. अच्छा, बाय. बस खुश. मला या घराला कुठले परिणाम भोगायला लावायचेत ते माझं मीच जाणते. कदाचित तुझ्या येण्यामुळे मी कमकुवत तर नाही ना व्हायचे, पण मी तुला येण्यासाठी थांबवू सुद्धा शकत नाही ना. राम राम साहेब. अरे कसे आहात तुम्ही शेरसिंग? बरं आहे की साहेब? शेरसिंग बरं झालं वेळेवर आलात. मला वाटत होतं तुमच्यामुळे आपल्याला कोर्टात जायला उशीर होतोय की काय. नाही साहेब, माझ्याकडनं कुठलीच अडचण नाही व्हायची. साहेब तुम्ही सांगितलं होतं ना का न्यायालयात मला साक्षीदार म्हणून उभं राहावं लागेल, शिवाय सगळी सत्यता न्यायालयात मला स्वतःला सांगावी लागेल. साहेब मी त्या दिवसापासनं आजच्या दिवसाची वाट बघत होतो. शेरसिंग, तुम्ही स्वतः रेकॉर्ड केलेला समशेरचा आवाज शिवाय तुमची साक्ष या केसमध्ये खूपच महत्त्वाची ठरेल. म्हणूनच मी तुम्हाला सल्ला दिला होता की तुमच्याविषयी कोणाला काही समजता कामा नये. नाही साहेब, कोणाला बी माहीत नाही का मी इथं आलेलो आहे आणि आज न्यायालयात साक्ष बी देणार आहे. व्हेरी गुड. काय विचार करते शारदा? टेन्शन आलंय तुला? शारदा, परमेश्वरावर विश्वास ठेव, सगळं व्यवस्थित होईल. रिकाम्या हाताने चाललोय कोर्टात, पण मानसला बेल मिळवूनच दाखवेन, वचन देतो मी. मला पूर्ण विश्वास आहे, शिवाय परमेश्वर माझ्या विश्वासाची लाज जरूर राखेल. दीदी, हे कायद्याचे डावपेच असतात, शिवाय न्यायालयात डावपेच केव्हा उलटतील मुळीच कोणी सांगू शकत नाही. प्लीज. नाही काकी, डावपेच असे किती उलटले तरी विजय सत्याचाच होत असतो. बरोबर बोललास रोहित, जीवनात कायम सत्याचीच साथ देत जा, कारण विजय नेहमी सत्याचा होतो. आज न्यायालयासमोर मी सत्य मांडेन आणि मानसला बेल मिळवूनच दाखवेन, भरोसा ठेव माझ्यावर. चालूया शेरसिंग, चला सर, सत्याचं शस्त्र घेऊन असत्याचा विनाश करायला चला. देवेंद्र सुंदरलालला पोलिसांना अटक करायची होती जेणेकरून त्याच्याद्वारे गुलशन सहायला गाठता यावं, पण बाजीच पूर्णपणे पलटली. गुलशन साहेब स्वतःच हजर झालाय, तेव्हा तर सुंदरलाला अटक करण्यात काहीच अर्थ उरलेला नाहीये. अगदी खरं बोलताय मॅडम, गुलशन साहेबने खूपच चलाखीने स्वतःची कायद्यापासून सुटका तर केलेलीच आहे, शिवाय स्वतःच्या माणसांना कायद्यापासून वाचवायचे मार्ग सुद्धा काढले. खरंच गुलशन साहेब गुन्हेगार सिद्ध व्हायला हवा होता, म्हणजे त्याच्या बरोबरीनेच हा जो सुंदरलाल आहे ना आणि तो जमाल दोघेही तावडीत सापडले असते. येस, पण आता नाईलाज आहे, कायद्याने त्याला क्लीन चिट बहाल केली. आता उलट सुंदरलाल आणि त्याच्या साथीदारांचं काहीच बिघडवू शकणार नाही, अटक देखील करता येणार नाही. येस मॅडम, तुम्ही खरं बोलताय, सुंदरलालच्या अटकेचं वॉरंट सुद्धा आता रद्द झालंय बघा. वस्तुस्थिती ही आहे बेटा की राकेश फसवणूक करण्यात कोणा दुसऱ्याचा नसून उलट ऋतिकाचाच हात आहे. गुलशन सहायच्या नावाचा वापर करून ऋतिका आणि मानसने राकेशला गोत्यात आणलं, शिवाय ही वस्तुस्थिती समोर येण्यापूर्वीच दोघांनी संगनमत करून
गुलशन सहायलाच आपल्या मार्गातून दूर केलं. पण आता ही गोष्ट कोणीच खोटी ठरवू शकणार नाही बेटा. ही वस्तुस्थिती आम्हाला तुझा भाऊ राकेशने सांगितली. हॅलो. हाय राहुल. हा साक्षी, बोल का फोन केला होतास? कुठे आहेस तू राहुल? इथेच, याच शहरात. का? काय? चला बरं झालं राहुल तू इथेच आहेस. मुख्य म्हणजे इतकी चिघळली इतकी परिस्थिती की माझ्या मते आता तूच आमची मदत करू शकतोस राहुल. हा बोल, मी काय मदत करू शकतो? राहुल, मला ठाऊक आहे की तुला एव्हाना सगळ्याच गोष्टी कळून चुकल्या असाव्यात. मला खरं तर एक वार तुझ्या भावाला राकेशला भेटावंसं वाटतंय. ओ, तुला असं वाटतंय की ह्या बाबतीत मी मदत करीन तुला? मी तुझी राकेश दादाशी भेट घालून द्यावी म्हणजे तू दादाला रितिकापर्यंत पोचवावं, म्हणजे राकेश दादा पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडेल. नाही राहुल, तू चुकीचा विचार करतोय. नाही साक्षी, खरं तर तू चुकीचा विचार करतेस. मी तुझ्यावर प्रेम जरूर करतो पण इतकं सुद्धा नाही की तू मला मूर्ख बनवावंस आणि मी मूर्खपणे वागत राहावं, शिवाय मी माझ्या दादाचा जीव धोक्यात घालावा. नाही साक्षी, असं नाही होऊ शकत. अरे राहुल, तू हे असं कसं बोलू शकतोस? तू तू थोडं गैरसमज करून घेतलायस राहुल, असं मुळीच नाही. जोवर वस्तुस्थिती माहिती नसते तोवरच समजून घ्यावं लागत असतं, पण तुझ्या वहिनीची रितिकाची वस्तुस्थिती मला पूर्णपणे कळून चुकली आहे. मी समजून चुकलोय की ती किती काव्यबाज बाई आहे. स्टॉप इट राहुल, खबरदार, तोंडून एक शब्द सुद्धा वहिनीच्या विरोधात बोलू नकोस. साक्षी, मी बोलणार, जरूर बोलणार. ही सगळी वस्तुस्थिती कळल्यावर मी गप्प नाही राहू शकत. शिवाय जर तू रितिकाची बाजू घेऊन बोलत असशील तर माझ्या नजरेतून उतरलीस तू. मी माझ्या भावासाठी माझ्या प्रेमाचं बलिदान नक्कीच देऊ शकतो, पण तुझ्यासाठी माझ्या भावाच्या आयुष्याचं बलिदान नाही देऊ शकणार. राहुल, मी माझ्या भावासाठी माझ्या प्रेमाचं बलिदान नक्कीच देऊ शकतो, पण तुझ्यासाठी माझ्या भावाच्या आयुष्याचं बलिदान नाही देऊ शकणार. एसआरपी न्यूज चॅनलचे एडिटर मिस्टर मानस यांच्या केसची आज सुनावणी आहे आणि आमचं पूर्ण लक्ष त्या केसवर आहे. न्यायालयात मानसकडून जस्टिस आदित्य प्रताप सिंग त्यांच्या केसची बाजू मांडत आहेत. आता हे बघायचंय की ह्या केस बाबत न्यायालय कुठली दिशा ठरवते. जो निर्णय होईल लवकरच तुम्हाला कळवण्यात येईल. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर न्यायालयाने मानसच्या जामिनावर निर्णय दिलाय. सीबीआयने मानसच्या विरुद्ध केस तयार केली होती पण कुठलाच पुरावा न्यायालयात मांडता आलेला नाहीये. त्यामुळे मानसचा जामीन मंजूर करण्यात आलाय. मम्मी, बातमी ऐकलीस तू? पहिलेच पप्पाने आपलं बोलणं सिद्ध करून दाखवलं आणि मानस भाऊजींना जामीन मिळवून दिला. हो बेटा, परमेश्वराचे लाख लाख आभार आहेत. देवाने आपली प्रार्थना ऐकली. तू
तुमच्या पप्पांना जिंकवलं आणि त्यांच्या विश्वासाची लाज राखली देवाने. मानसला जामीन मिळवून दिला. मम्मी ही बातमी सगळीकडेच पसरली असेल ना, आणि मानस भाऊजींच्या घरचे किती खुश झाले असतील. शिवाय शिवाय दीदी किती खुश होईल ना मम्मी. हो बेटा, विचार कर, सर्वजण किती खुश होतील जेव्हा मानस स्वतःच्या घरी परत येईल. सर्वजण खूपच खुश होतील. एवढ्यातच कोर्टातनं ते येतच असावेत. कालपर्यंत आम्ही स्वतःला वाचवण्याविषयी बोलत होतो, पण आता आम्ही तिला दाखवून देऊ की आम्ही काय चीज आहोत. रितिका एव्हाना एवढं नक्कीच समजून चुकली असावी की आमचा रोप काय आहे, आमची ताकद किती आहे आणि आम्ही कुठल्या पातळीवर जाऊ शकतो. पण खेदाची गोष्ट आहे की अजून ती कोलमडली नाहीये, पण कोलमडेल. सुंदरशी टक्कर होईल ना तेव्हा कोलमडेल. अशी काही बासरी वाजवीन ना तिची की चक्का चूर होईल तिचा. गुलशन भाई, त्या बाईला खचवण्यासाठी आपल्याला पुढे बरंच काही करावं लागणार आहे. प्रत्येक पावलावर तिला दुःख भोगायला नाही लावलं तर माझं नाव गुलशन नाही. तिला या गोष्टीचा अंदाज नक्कीच आला असावा की आपण तिचं आयुष्य फार उद्ध्वस्त केलेलं आहे. तिच्या कधी मनात सुद्धा आलं नसावं की तिचं आयुष्य कुठून कुठे पोहोचणार आहे. आणि तो मानस, त्याला खुश बघायचं हिला. त्या रितिकाच्या ओठांवर हसू उमलता कामा नये सुंदरलाल, मला तिच्या अश्रूंची बेत्तम बातमी हवीये. त्या रितिकाच्या ओठांवर हसू उमलता कामा नये सुंदरलाल, मला तिच्या अश्रूंची बेत्तम बातमी हवीये. सर्व रडतील गुलशन भाई, सर्व रडतील. एकेका व्यक्तीला दुःख भोगायला लावीन. शिवाय एकटी रितिकाच नाही तर तिचे सगळे सोयरे, तिचे समर्थक सगळ्यांनाच दुःख भोगायला लावीन. एक एक माणसाला रडवीन. तो मानस, तो चमुरा जो खुशी देऊ पाहतोय रितिकाला, सुखी बघायचंय तिला. त्याला या गोष्टीची जाणीव नाहीये की जी खुशी तो रितिकाला देऊ इच्छितोय ना, ती खुशी मिळाल्यावर तो स्वतः किती तडफडेल, किती तरसेल. आणि फक्त तोच नाही पण ते सर्व लोक सुद्धा जे रितिकाला साथ देत आहेत ना, सर्व दुःख भोगत बसणार आहेत. आणि आपण डमरू वाजवत तमाशा बघणार आहोत. सुंदरलाल, मला तिच्या घरच्या माणसांची नाही, रितिकाच्या तडफडण्याची आणि मोसमोसण्याची बातमी ऐकायची आहे. काळजी का करताय तुम्ही गुलशन भाई? तिच्या रडण्याचे, तिच्या मोसमोसण्याचे, तिच्या तडफडण्याचे सगळे आवाज तुमच्या कानात गुंजतील. तुम्ही बघत राहा, होणार तेच जी सुंदरलालची इच्छा आहे. पण जर तुम्हाला हवंच असल्यास उद्याच धमाका करूया. अरे तोच धमाका जो आपण नंतर करण्यासाठी प्लान केला होता. काय असं होऊ शकतं? ठरवलं तर वाटेल ते होऊ शकतं, पण आपल्याला खेळ थोडे जास्त दिवस खेळावा लागणार आहे. शिवाय मी आपण थोडा असाच विचार करतोय. वेलकम होम दादा, तुझ्या विना घराला घरपण येत नव्हतं. अरे मम्मी, सुखी रहा बेटा. बघा, मुलाचं स्वागत खरं म्हणजे आईनंच केलं पाहिजे. असं कसं बोलताय तुम्ही भाऊजी? बायको हजर असताना आईची एवढी हिंमत, किती असं करायला धजावू शकेल? शिवाय बायको ते सुद्धा रितिकासारखी. अरे मी तर थोडीशी गंमत करत होतो. मम्मी तुम्ही असं का बोलताय? तुम्ही अशा रीतीने बोलून दाखवताय की जणू हे सोपस्कर करण्यासाठी मीच तुमची अडवणूक केली. अडवणूक नाही केलीस, पण असंही म्हणाली नाहीस ना की मम्मी तुमचा मुलगा येतोय.
असं सुद्धा नाही म्हणालीस की स्वागत करण्यासाठी तुम्ही आलं पाहिजे. मम्मी, जर हे सुद्धा सांगण्याची गरज वाटत असेल तर सॉरी, मला असं स्वागत करून घ्यायचं नाहीये. मला वाटतं आपण ही बाब इथेच थांबावी. हो ना, आपली मजबुरी हीच तर आहे की आपण ना तोंडाने काही सांगू शकत ना काही बोलू शकतोय. जेव्हा सून घरात प्रवेश करत असते तेव्हा एका सासूची लायकी नोकराणी सारखीच होत असते. तुम्ही असं हे का बोलताय मम्मी? तुम्हाला असं म्हणायचंय का मानसच्या गैरहजेरीत मी तुम्हाला अशा रीतीने वागवलंय, तुम्हाला नोकराणी सारखं ठेवलंय? साक्षी, तुझ्या समोरच सर्व काही चाललंय ना, मग सांग ना मानसला की ह्या बोलण्याचा काय अर्थ समजायचा. हे बघ, माझ्या बोलण्यात ना कुठलाच अर्थ काढण्याची गरज नाहीये. मुख्य म्हणजे तुझ्या समोर कोणी जिंकूच शकत नाही. तू तशीच वागतेस जसं तुला वागायचंय, शिवाय तुझ्या सोबत समाधानाने कोणी राहूच शकत नाही. बस मम्मी, प्लीज थांबव आता. घरात आल्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी परत तेच वातावरण निर्माण केलं. कच्चा धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे